आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. दिवाळी निमित्ताने विठ्ठलवाडी पोलीस वयोवृद्ध नागरिकांचे दादा बनले आहेत. आजारपणात मुफत जेवण, उपचार आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी वृद्धांसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. पाहुयात काय आहे हा उपक्रम. अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. मायेचा हात फिरवण्यासाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणी नसतं. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी एक हात पोलीस दादाचा उपक्रमांतर्गत त्यांच्या घरी जाऊन दिवाळी भेट, आजारपणात मोफत जेवण, उपचार आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. तसेच पोलीस कार्ड देऊन 24 तास हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी व्यापारी, समाजसेवक, डॉक्टर आणि पोलीस यांची कमिटी स्थापन करून त्यांच्या आजारपण, उपचार आणि सुरक्षेची जबाबदारी या कमिटीने घेतली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एकाकी राहणाऱ्या प्रत्येक वयोवृद्धाच्या घरी जाऊन दिवाळी भेट दिली आहे. आपल्या विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये 22 ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मुलं नाहीत, त्यांचं वय 70 पेक्षा जास्त आहे, ते वृद्धापकाळाने थकलेले आहेत आणि ह्या परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. म्हणून पोलिसांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी एक कार्ड बनवलेलं आहे आणि येथील समाजसेवक, डॉक्टर मित्र यांच्या मदतीने आम्ही हा उपक्रम राबवतो. यामध्ये डॉक्टर तुळशी यांच्या मदतीने 5 डॉक्टर विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा देणार आहेत. श्री आहुजा, श्री टाक आणि त्यांचे मित्र हे ज्येष्ठ नागरिकांना, ते आजारी असतील आणि त्यांना स्वयंपाक करता येत नसेल अशा वेळेस त्यांनी फोन केला की ते त्यांना घरी नेऊन जेवण देणार आहेत. आणि जर ज्येष्ठ नागरिकांना घरगुती एखादं काम असेल आणि ते काम करणं हे त्यांना आजारपणामुळे शक्य नसेल, ते थकल्यामुळे त्यांना शक्य नसेल, तर अशा वेळेस पोलीस मित्र जय शर्मा व हरेश कृष्णांनी हे स्वतः अगरत्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरगुती अडचणी सोडवतील आणि माझे पोलीस 24 तासात 2 वेळा त्यांच्या घरी जाऊन त्यांना काय अडचण आहे का विचारतील. ही संकल्पना विशेष करून आमचे माननीय पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर साहेब यांच्या प्रेरणेने सुरू झालेली आहे. या संकल्पनेमध्ये ही संकल्पना राबवण्यासाठी मला आमचे रिजन साहेब, दत्तात्रय कराळे साहेब, DCP प्रमोद शेवाळे साहेब आणि ACP टिळे साहेब यांनी मार्गदर्शन करून केलेले आहे आणि या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही स्कीम राबवत आहोत. ह्या स्कीमचा मुख्य उद्देश असा आहे की आत्ता आम्ही हे विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीत राबवतो आहे आणि माझी बदली झाल्यानंतरही इथल्या नागरिकांनी ही स्कीम तशीच चालू ठेवावी आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात कायमस्वरूपी द्यावा. त्यांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांना कुणी नसेल तरी इथले पोलीस, इथले नागरिक, त्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या अंतिम क्षणाच्या वेळेस त्यांना आनंदी जीवन मिळावं, त्यांच्या आरोग्यात त्यांना आरोग्यदायी, त्यांचं आरोग्य आरोग्यदायी राहावं, त्यांचं जीवन सुखमय हो, ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. माझं नाव रमेश भामे, इन्स्पेक्टर आहे. तुम्हाला मुलं बाळ सांभाळत नाही, दिवाळीत तुम्हाला अडी अडचण येते किंवा वर्षभर अडी अडचणी येतात, तुमच्या अडचणीला कुणीतरी दाबून आलं पाहिजे, तुम्हाला गरज पडली तर. म्हणून आम्ही एक कमिटी बनवलेली आहे, तुम्हाला आजारी असाल आणि दवाखान्यात जायचं तर एक डॉक्टर आहे, त्यात त्या डॉक्टरांना फोन केला की ते तुम्हाला इथे येऊन उपचार करतील किंवा दवाखान्यात नेतील. जर तुम्ही आजारी आहे, तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही आणि तुम्हाला जेवण पाहिजे तर ते साहेब आहेत, ते साहेब जेवण देतील, टाक साहेब. हां, त्याचे पैसे द्यायचे नाहीत कोणाला. जर तुम्हाला तिथले कुणी नसतं, स्थानिक लोक त्रास देत असतील तर माझा पोलिसांचा नंबर आहे, माझा पोलीस येऊन तुमच्याकडे जाईल, तुम्हाला मदत करेल. आणि समजा तुम्ही आजारी तर तुम्हाला बाजारात जाता येत नाही, लसी काय अडचण आहे, तो सोडवायला हा एक आहे. आणि पुढे हा तर दुसरा एक माणूस आहे, त्यांना फोन केला की ते येतील, ते येतील किंवा त्यांचा माणूस पाठवतील. हां, ते तुम्हाला हेल्प करतील. आणि हे सगळं ह्या ह्याच्यावर कार्डावर लिहून दिलं आहे, ज्या ह्याच्यात फोन करायचा, तुम्हाला येत नसेल दुसऱ्याला सांगायचं, तो तुम्हाला फोन करून देईल, आमचा माणूस येईल तुमचा. हां, विठ्ठलवाडी पोलिसांनी राबवलेल्या एक हात पोलीस दादाचा उपक्रमांतर्गत सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।